गुड़ धाम की दुनियादारी। थैंक गॉड की आपल्या सोसायटी मध्येच डॉक्टर आहेत। हो ना, जेव्हा केव्हा गरज असते हाती भाऊजी कायम तयार असतात मदतीसाठी। नाही, खरंच खरंच, अगदी खरं। चला बाबा, नाटक संपलं एकदाच। नाटक हो म्हणजे नाटक। आयुष्य नाटक तर आहे काकाजी, आणि आपण सगळे या नाटकातले पात्र आहोत। ज्याची दूरी त्याच्या हातात आहे। आता आयुष्यातल्या या नाटकात कळत नाही ना काकाजी, केव्हा दुःख येईल केव्हा सुख येईल, कधी ऊन कधी सावली असेल, कधी माणसाला एकदम मस्त वाटेल, कधी आजारी पडेल, जसं जसं आता सोडी बरोबर झालंय। अचानक पोटात दुखायला लागलं तर आता आयुष्यातल्या नाटकात हे पण दृश्य होतं, तर मी म्हटलं चला नाटक संपलं, हे वालं नाटक संपलं। साठे या गप्पा तर चालतच राहतील, तर तू आता घरी जा, आराम कर। चला मित्रांनो, चला एक मिनिट यार। माझ्या प्रिय गोकुळधाम वाल्यांनो, जर का रोशन डार्लिंगचा फोन आला ना, तर तिला हे नका सांगू की माझी तब्येत एवढी खराब झाली आहे। काय ना, ती लग्नाला गेली आहे ना, तर ती लग्न एन्जॉय नाही करू शकणार। आणि इतक्या रात्री ती माझ्यामुळे तिकडून निघाली तर मला उगाच तिची काळजी लागेल। तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, रोशन डार्लिंगचा जर का फोन आला तर सांगा मी जेवण केलंय आणि झोपून गेलोय। सोडी भैया, तुम्ही काळजी करू नका, आम्ही नाही सांगणार रोशन वहिनींना। हा हो, थँक्यू थँक्यू। चल बाबा सोडी, आता घरी जाऊन झोप तू। हो काकाजी। भिडे मास्तर, कोमलीनं पावभाजी बनवली, ती घेऊन आम्ही दोघं तुमच्याच घरी जेवायला येतो। अरे वा, हो हो या, आपण पावभाजी आणायची गरज नाहीये, घरी जेवण आहे ना, ते पण खाईन ना मी। हा मग ठीक आहे, चालेल चालेल। चला बाबा चला, चला सगळ्यांनी चला। अंजली तू निघ ना, मी आलो जरा। बघितलं मेहता साहेब, माझी आयडिया कामी आले की नाही, आता सोडी आपल्या मित्रांबरोबर पार्टी शार्टी करू शकेल। आणि तुम्ही म्हणत होता माझी आयडिया थर्ड क्लास आहे। जास्त उड्या नको मारू चेठराल, अजून पोपटलाल आणि सोडी कंपाऊंडच्या बाहेर नाही गेलेत। पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, तुझे अडकण्याचे चान्सेस अजून तेवढेच आहेत जेवढे आधी होते, म्हणजे जरा। अरे शुभ बोलणाऱ्या, चल ना बाबा जेठे चल। हा हो, आलो आलो बापूजी, आलो। हा जा जा, चल चल सावकाश सावकाश। हा सावकाश सावकाश, हो हो, आला जेठे पण आला। हा अरे ये जेठालाल, अरे चल सोडी हळू चल। एक मिनिट भिडू, हा मी तुमच्या घरी जेवण करायला येऊ शकत नाहीये, त्यासाठी मनापासून सॉरी। अरे ठीक आहे ना सोडी, यात तुझी काय चुकी आहे, तू मुद्दाम थोडीच आजारी पडलायस। ते तर आता जे झालंय ते झालंय, आता ते सगळं सोड आणि घरी जाऊन शांतपणे आराम कर। मी तुला घरी सोडायला येतो, चल चल मी पण येतो चल। अरे बाबा काय, सगळ्यांची येण्याची गरज नाहीये। भिडे मी काय म्हणतो, तू माधवी वहिनींना मदत कर ना घरी जाऊन। अरे सकाळपासून तेच तर करतोय ना बाबा। हो हो, पण आता घरी जाऊन जेवण ला, बापूजींना पण भूक लागली असेल ना। बापूजी तुम्ही पुढे चला, मी आणि जेवण सुरू करा, मी जरा 2 मिनिटात सोडीला घरी सोडून येतोच। हा हो भिडू, तू तुझं काम कर। हा अहो, तुम्ही जरा या ना मदतीसाठी। हा ठीक आहे भिडू, येतोय। तो माझा मोबाईल फोन तुझ्याजवळ आहे ना? अरे हो बरोबर आहे, हे घे, ते जितेकडे जायचं लक्षात आहे ना? तोडकडे का बघतोय सर? अरे 8:30 जायचं ना उद्या, तू बोललास ना जेठालाल त्याच्याशी। हा झालं ना बोलणं, तू आतमध्ये होता ना, हाती भाऊच्या कॅबिन मध्ये होता ना तू, सांगितलं ना मी बोललो जिथे बरोबर उद्या 8:30 ते। करेक्ट करेक्ट करेक्ट, दोनदा फोन आलाय म्हणून सांगतोय बाबा। चल चल सोडी, तू घरी आराम कर। बापूजी तुम्ही जा, मी आलोच तुमच्या मागे। या मित्रांनो या। ओए या चला मित्रांनो, तो करतो करतो। अरे 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 छोड, अरे सोडी छोड, चली सोडी सोडी। अरे माझी आयडिया काम करून गेली, आयडिया माझी माझी आयडिया काम करून गेली।
मजा आली मजा आली मित्रांनो, काय ऍक्टिंग केली तू. अरे जेठाप्रा थँक यू सो मच यार, काही जबरदस्त आयडिया दिलीस यार. आपलं काम पण झालं, सगळी सेटिंग पण झाली, आणि पटकन तुझा मित्र कॅनडाच्या त्या जित्याला फोन कर, नाहीतर तो पण टेन्शन मध्ये. सॉरी, पटकन पटकन त्यांना सांग की आपण येतोय म्हणून. अरे लगेच सांगतो ना, फोन तर बंद आहे, चालू करायला लागेल. सोडी, तुझा फोन ऑन होईपर्यंत मी पटकन जाऊन कपडे बदलून येतो. लगेच. ए भाऊ, ए तुला कपडे कशाला बदलायचे? अरे बाबा, जेठालाल पार्टीला जायचंय ना, मग अशा कपड्यात कसं जाणार मी? अरे बाबा, तू विसरू नको की तू आजारी सोडीच्या मदतीसाठी त्याच्या घरी थांबलेला आहेस. आता तू घरी जाऊन चांगले कपडे घालून परत आला आणि सोसायटी मधल्या कोणी बघितलं तर त्यांना काय सांगणार? अरे ठीक आहे, मग याच कपड्यात पार्टी करेन मी. ओ, बॅटरी तर खूपच कमी आहे, चार्जिंग करायला वेळच नाही मिळाला. चार्जिंग करायच्या आधी जितेला फोन करून घेतो. फोन आधी कर. ओय सोडीचा फोन आलाय. ओय उचल, बोल बोल. ओय किती तू? ओय जिते, बस निघतोय यार. काय अजून निघाला नाही तू? ओय नक्की काय चाललंय? पहिले तर फोन केला तर उद्या 8:30 येतो बोलले, नंतर फोन केला तर सांगितलं तुझ्या पोटात दुखतोय. ओ जिते, खूप मोठा किस्सा आहे, भेटल्यावर सांगेन. बॅटरी संपायला आले, फोन बंद होईल यार. चल भेटतो. ओ यारो, पार्टी शार्टीचा मामला सेट झाला. थँक्यू सो मच मित्रांनो, मस्त जुगाड सेट झाला, एकदम मज्जा येईल आता. ओय जिते, मला हा मामला सेट नाही, अपसेट वाटतोय. ओय बदलला आपला मित्र, दोस्ती तोडायची धमकी दिली मी त्याला, तरी पण नाही आला. ओय यारा माझा ऐक, काढूया गड्डी आणि सरळ जाऊ त्याच्या सोसायटीत, तिथून त्याला उचलून सरळ इकडेच घेऊन येऊ आणि मग इथे जोरात करू पार्टी शार्टी. चल गोकुळधाम चल. तू भेडेच्या घरी पोहोचल्यानंतर फोन करून मला सिग्नल दे, त्याच्यानंतरच आम्ही निघू. हो काय सिग्नल काय देऊ? अरे हाच की तुम्ही सगळे जेवणामध्ये एकदम बिझी झालेले आहात आणि त्याच्यानंतरच आम्ही निघू शकू. हा ठीक आहे ठीक आहे. सॉरी, आता या वेळेला कोण आलं? अरे रोशन भाभी तर नाही? ओय नाही रे नाही, रोशन डार्लिंग तर उद्या सकाळी येणार आहे. मग तर नक्की सोसायटी मधलं कोणतरी असणार. तू एक काम कर, तू या सोफ्यावर झोप. उपडलाल तू दरवाजा उघड. एक मिनिट. रेडी? हा हा. अरे भिडे, जेठालाल तू अजून काय बसला इथे? तिकडे जेवण गार होत आहे, हाती भाऊ कोमल वाहिनी सगळे आले तिकडे. चल चला चला. सोडी, तू इथे हॉल मध्ये काय झोपलायस? आज जाऊन बेडवर झोप ना आरामात. नाही भिडू, मला इथेच ठीक वाटतंय. अच्छा ठीक वाटतंय तर चल जेवण करायला. अरे सॉरी, आराम कर. जेठालाल चल, तू तरी चल. हा चल. जेठालाल, जे मी सांगितलं ते लक्षात ठेव. काय लक्षात ठेवायचं? अरे जे लक्षात ठेवायचंय ते मला ठेवायचंय, तुला का पंचायत करायची? चला चल सोडी, मजा करा. काय? अरे मजा मध्ये आराम कर, पूर्ण तर बोलू दे ना. काय मध्ये मध्ये तू काय तू पण भिडे. ठीक आहे बाबा, चल आता जेवण गार होतोय. चल सोडी. तुमची स्पॉट बघत होतो, या ना. ओ हो 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 हो, हे सगळं काय माधवी वहिनी, हे काय सगळं? तुम्ही तर कमालच करून टाकली, एवढं सगळं जेवण बनवलं तुम्ही. खूप मेहनत केली आहे तुम्ही. आयुष, मेहनत काय हो त्यामध्ये? तुम्ही तरी कुठे रोज येताय जेवायला आमच्याकडे? आता सोडी नाहीये ती गोष्ट वेगळी झाली. पण जेठिया एवढा उशीर का झाला? बापूजी तो सोडी सारखं एक सारखं थँक्यू सॉरी बोलत होता, यायलाच देत नव्हता. थँक्यू सॉरी दोन्ही एकदमच. हा ते थँक्यू कारण तुम्ही सगळ्यांनी त्याची खूप मदत केली, आणि सॉरी कारण माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला म्हणून. तर मी म्हटलं की अरे बाबा, कोणाचं भलं होत असेल तर त्यात मदत करायला काय जात आहे कोणाचं. आणि तसंही आपण सगळे गोकुळधाम निवासी आहोत, एका कुटुंबासारखे. आणि चला आता जेवून घेऊया. हा बापूजी एक सेकंड, मी जरा एक फोन करून येतो. अरे आता कोणाला फोन करायचा आहे, आधी जेवून घेतो. बापूजी ते एका पार्टीला फोन करायचा आहे, लक्षात आलंय तर करून घेतो, नाहीतर मग विसरून जाईन. उद्याच्या मीटिंगची वेळ द्यायची आहे, फक्त एकच मिनिट लागणार बापूजी. तुम्ही वाढा, मी आलो लगेच. थँक्यू. बोल ना जेठालाल. हा कल्टी.
बल्टी ठीक आहे ठीक आहे उद्या 11 वाजता म्हणजे आम्ही निघू ना अरे हो बापा ओके जेठालाल अरे देवा हे दोघे सुखरूप सोसायटी बाहेर जातील असं बघ कारण हे पकडले गेले ना तर मी पण अडकेन बाल्कनी मध्ये जाऊन बघू की सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये कोणी आहे की नाही अरे काय चल चल अरे बाबा तू आजारी आहेस तू झोपायला हवं तुला कोणी बघितलं तर प्लॅन वाया जाईल तू इथेच थांब मी बघून येतो ओय होय पार्टी शर्टी पार्टी शर्टी बघा ना किती छान वाटतंय अगं अंजली असेल तो चंद्र सुंदर पण त्या आकाशामधल्या चंद्राला कोण बघणार ज्याच्याकडे असा सुंदर चंद्र आहे अरे या मेहता साहेबांना सुद्धा आताच अंजली वहिनीला घेऊन बाहेर यायचं होतं अच्छा हो तर तस या प्रेमळ कौतुकाचं काही कारण कारण एकदम माझ्या जवळ उभं आहे अगं माझं कारण तू आहेस अंजली अहो मेहता साहेब अंजली बहिणीना घेऊन आत निघून जा ओय पप्पू इथे जास्त वेळ नाही घेत थांबू शकत कुणी पाहिलं तर वांदे होतील अरे या चंद्रापाशी फक्त चांदण्या आहेत पण हे जे एटीएम आहे ना ते प्रेमाचं एटीएम आहे सोडी काहीतरी करावं तर लागणारच मी मेहता साहेबांना फोन लावतो सोडी जरा तुझा फोन दे ना पप्पू तू पण नाही यार हे घे आत्ता कोणाचा फोन आला हा सोडी आत्ता का फोन करतोय हा बोल पोपटलाल बोलतोय हा सुमनलाल हो बोल ना बोल ना तर काय बोलू तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना तरी तुम्ही अंजली वनीने घेऊन बाहेर कशाला आलो अच्छा अच्छा आणि कुठे आहेस तू सोहनलाल यावेळी अरे मी आणि सुडी रिटा रिपोर्टरच्या घराच्या बाहेर लपलोय तुम्ही पटकन अंजली वहिनीना घेऊन आत निघून जा म्हणजे मी आणि सोडी सोसायटीच्या बाहेर निघू शकू हो 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 नक्कीच कळलं मला सगळं ठीक आहे ना हो हो म्हणजे सोहनलालला ना म्हणजे सोहनलालला बॉसने काहीतरी आर्टिकल बद्दल सांगितलं होतं हो हो बोल ना सोहनलाल अरे मेहता साहेब लवकर अंजली वहिनीना घेऊन आत निघून जा आम्हाला निघायचं हो हो समजलं मला समजलं अरे मी लिहिल्यावरच छापून येईल ना समजलं 2 मिनिटं द्या मला 2 मिनिटं हा ओके ओके चला आता ते बॉसने फोन करायला लावलाय सोहनलालला कुठला तरी अर्जंट आर्टिकल आहे आणि तो आर्टिकल अर्जंट द्यायचा आहे तर तो आता लिहायला लागेल ना तरी काम करा ना तुम्ही इथे बाहेर बसा मी तुमचा पेन आणि वही घेऊन येते मस्त चंद्राच्या समोर आर्टिकल लिहूया चांगलं सुचेल काय बोलतेस तू अंजली बाहेर बसून कोणी आर्टिकल लिहिते का मी आज जाऊन मस्त लिहितो ना हो मिस्टर मेहता बाहेर बसून तुम्ही बरेच आर्टिकल लिहिलेले आहेत लिहिलेत हो हो पण ते तर मी दिवसाच्या उजेडात लिहिले होते ना अंजली रात्री कसं लिहू मी आणि थंडी पण किती आहे अंजली आणि महत्वाची गोष्ट तू माझ्या समोर बसलेली असणार तर मला किती प्रेरणा मिळेल आणि त्याच्यानंतर लिहायला जी मजा येईल ना ती कमाल असेल चल 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 अगं चल ना अंजली मला आर्टिकल लिहायचं आहे चल 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 अरे
रे अब्दुलला तर विसरूनच गेलो होतो. तिकडे अंजली वहिनीपासून वाचलो, इथे अब्दुल समोर आलाय. अब्दुल आपला माणूस आहे, तू नाही रे सांगणार कोणाला. नाही सोडी, रिस्क नको घ्यायला. अरे अब्दुल भोळा माणूस आहे, चुकून कुठून तरी काहीतरी बोलला तर सगळीकडे बोंबाबोंब होईल. बरोबर आहे पोपटलाल, पण आता काय करायचं? कधी तो दुकान बंद करणार आणि मग आपण निघणार. थांब जरा विचार करूया. हा कर कर विचार कर. एक काम करूया, जेठालालला फोन करूया आणि त्याला सांगूया की अब्दुल कडून काहीतरी मागून घे. जसं तो अब्दुल कडून काहीतरी मागवेल आपण लगेच इकडून निघूया. मस्त दीदी, तुझा फोन दे. बॅलन्स नाही ना माझ्या फोन मध्ये. काही हरकत नाही, तू बोल. वा वा, राजमार तर खूपच छान झाले. बापूजी, परत त्याच पार्टीचा फोन आलाय, मी जरा बोलून घेतो. आधी जेवण तर संपव ना. फक्त एकच मिनिट लागणार माधवी वहिनी. आलो हा मी. अच्छा बरे. अरे काय आलो काय, इथेच बसून बोल ना. हा बोला मल्होत्रा साहेब. मल्होत्रा साहेब, अरे रॉंग नंबर लागला की काय? हॅलो, लवकर कर. हा बोला ना मल्होत्रा साहेब. अरे आज काय झालंय, मोबाईलला रॉंग नंबर का लागतोय? हॅलो. हा मल्होत्रा साहेब, जेठालाल बोलतोय. ओय जेठाप्रा, तुझा चुकून रॉंग नंबर लागलाय. मी सोडी बोलतो यार. हो मला माहिती आहे, मला तुमच्याशीच बोलायचंय. म्हणजे तुम्हाला माझ्याशीच बोलायचंय ना. ओहो अच्छा अच्छा, सगळे तिथे आहेत म्हणून असं बोलतोय. होय हो क्या बात है. बोला बोला बोला, काय झालं? जेठाप्रा, मी आणि पप्पू सगळ्यांची नजर चुकून सोसायटीच्या दारापर्यंत पोहोचलोय, पण पुढे धोका आहे. का काय झालं? काय काय झालं? काय? अरे अब्दुल त्याच्या दुकानासमोरच उभा आहे. हॅलो हॅलो, एक मिनिट हा, जरा इकडे सिंगल येत नाहीये, मी जरा बाल्कनीत येऊन बोलतो. हा एक मिनिट हा, चालू ठेवा फोन, चालू ठेव. ये ना ये ना. हा बोल बोल सोडी बोल. तो बोल जेठाप्रा, अब्दुलला काही पण करून बोलावून घे, काहीतरी त्याच्याकडून मागव. तो इथून ना सामान घेऊन तुमच्याकडे येईल आणि मग मी आणि पप्पू इथून निघून जाऊ. ठीक आहे ठीक आहे, मी काहीतरी करतो. हा जेठाप्रा काहीतरी करतोय. जरा तो राजमा देख की मला. हो हा बघ समोर. बिंदास बिंदास, सगळं संपायचं तुम्हाला. हो हो. जेठा भाऊजी झालं ना फोन? हो झाला. घ्या बस खाऊ. वा वा वा, माधवी वहिनी एक गोष्ट तर बोलायलाच पाहिजे, तुम्ही काय जेवण बनवलंय? अत्यंत चविष्ट असं जेवण झालेलं आहे. अप्रीतम. अरे अप्रतिम. हा हा तेच ते अप्रीतम. थँक्यू थँक्यू जेठा भाऊजी. अरे फक्त एकाच गोष्टीची कमतरता आहे. काय हो? सोड्याची. अगं बाई. नाही नाही जेठाला, आम्ही जेवणात अजिबात सोडा घालत नाही. हो ना माधवी? नाही नाही अजिबात नाही घातलं. सोडा घातलेलं जेवण बाहेर असतं, तुम्हाला बाहेरचं जेवण आवडतं. अरे नाही भाऊ, मी त्या सोड्याबद्दल बोलत नाहीये, मी अब्दुलच्या सोड्याबद्दल बोलतोय. ओ तो सोडा. जेवणाच्या बरोबर जर अब्दुलचा सोडा पण असता ना तर मजा आली असती. आता जेवताना तुला सोडा कशाला प्यायचा? कारण बापूजी, हे माधवी वहिनीने जे जेवण बनवलंय ना ते इतकं मस्त बनवलंय की मला आज पूर्ण खात्री आहे की मी थोडं जास्तच खाणार आहे. तर काय आहे की अशा जेवणाबरोबर सोडा प्यायला ना थोडा, तर काय ना जेवण पण पचन होत जात ना. काय आहे ना हाती भाऊ? हो हो बरोबर बोललात. मागवा तुम्ही, खूप मजा येईल. हो बापूजी मागवतो. हा सगळ्यांसाठी थोडा थोडा, सगळ्यांना मजा येईल. हा बोला जेठा भाऊ. हा अब्दुल, ऐक, आता मी बापूजी हाती भाऊ कोमल वहिनी सगळे इथे भिडेच्या घरी जेवायला बसलेलो आहोत. तर आता सगळ्यांची इच्छा आहे की तुझा जर मसाला सोडा ह्या जेवणाबरोबर प्यायला मिळाला तर मजा येईल. हा हा का नाही. तर एक 5-6 सोडा घेऊन येतोस का इकडे? हो हो जेठा भाऊ, लगेच घेऊन येतो. हा तर जरा लवकर ये, जरा लवकर ये. अरे त्याला म्हणावं माझ्या खात्यात लिहि म्हणून. हा पैसे माझ्या खात्यात लिहून ठेवा. अरे काय जेठा भाऊ तुम्ही पण.
कमाला जेठालाल माझ्या म्हणजे माझ्या खात्यात भाऊ. अरे काय तू पण, तुम्ही सगळं एवढा केला तर आम्ही सोड्याचं पण नाही करू शकत काय पीड. हे काय चाललंय काय? सोडी आणि पोपटलालची पार्टी शार्टीची गाडी गोकुळधाम मधून बाहेर निघतच नाहीये. आधी अंजली मग अब्दुल, आणि काय कमी होतं म्हणून आता बबीता आणि अय्यर पण आले स्पीड ब्रेकर सारखे. तर आता या सगळ्या मंडळींपासून वाचण्यासाठी पोपटलाल आणि सोडी हे दोघे लपलेत अब्दुलच्या दुकानात. पण हे दोघे पकडले जाण्याची पूर्णपणे शक्यता आहे. आणि तुम्ही समजून घ्या, हे पकडले गेले तर जेठालाल, मी आणि हातीने जे प्रयत्न केले या दोघांना पार्टी शार्टी मध्ये पाठवायला, सगळं पाण्यात जाईल. पाण्यात नाही, पूरच येईल. म्हणजे गोकुळधाम वासियांचा रागांचा असा पूर येईल की आम्ही वाहून जाऊ. मित्रांनो, आता काय करणार? या क्षणी फक्त प्रार्थना करू शकतो की सगळं ठीक होऊन ते दोघेही पार्टीमध्ये आरामात जावो. आणि प्रार्थनेशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. पण यांनी आरामात पार्टी शार्टीमध्ये जावं हे बोलणं खूपच सोपं आहे, पण हे घडणं भरपूरच अवघड आहे मित्रांनो. तर काय होईल आता हे मी या क्षणी कसं सांगू. पण तुमच्या घरात आनंदाची पार्टी शार्टी नक्की होत राहील. तर गोकुळधामची दुनियादारी बघत राहा, हसत राहा.